नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की आपण आज कुठे जाणार आहे। तर आपण जाणार आहोत आज पांडवगडा खारघरला। तर ही एकदम शॉर्ट ट्रिप आहे, तर तुम्ही पण मजा घेऊ शकता ही ट्रिप करून। तर तुम्ही इकडे जायचं असेल तर तुम्हाला एकतर रिक्षाने जाऊ शकता, बसने जाऊ शकता आणि ओला बेस्ट आहे, किंवा बाईक बीकने जाऊ शकता। तर आज आपल्यासोबत आहेत पाहुणे साक्षी मोरे आणि अनिरुद्ध छबुले, हे आपले खूप जुने मित्र आहेत। तर अजून एक मेंबर येतोय, त्याला आपण ऐरोलीवरनं पिक करूया। आणि नवीन मेंबर आलेले आहेत श्रेया खापरे। नशीब काका होते म्हणून सोडलं, तर काहीशी झाला तो ब्लॉगच्या चक्कर मध्ये ही राहिली पाटी ऐरोलीला। आता आम्ही आलो रबाळेला, कळलं पण अगदी रबाळेला पोहोचलो। तर मेकअप चालू आहे, मेकअप कॉस्मेटिक्स आयफोन 11 बघताय का? तर नमस्कार मित्रांनो, तर आतमध्ये पोहोचलं की तिकडे असा गेट लागतो, त्या गेट वरना लेफ्टला निघायचं। तर इकडनं जाताना 10 मिनिटाचं रोड आहे वॉकिंग डिस्टन्स, चालत चालत जायचं आपल्याला आणि पुढे पांडवगडा लागेल। काय बोलायचंय का कोणाला? नाही बोलायचं, दमलेत सगळे। अर्धा रस्ता झालाय, दम लागलाय जाम, पाणी बिनी पिऊन गेले सगळ्यांनी, खायला आणलं तर खाऊन घ्यायचं। श्रेयाने श्रेया केक आणलं, ओ केक 2 मिनिटं। तर क्षमा मित्रांनो, मला ही व्हिडिओ इथेच थांबवायला लागली, कारण एक या छोट्या ट्रिप मध्ये एक चांगलाच अनुभव आम्हाला भेटलाय, तोच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। तुम्ही जर कोणत्या ठिकाणी जात असाल तर गुगल मॅपचा उपयोग करा, पण तेथील रहिवाशांना पण विचारा, कारण आमच्यासोबत ही घटना घडली ती तुमच्यासोबत पण घडू नये। कारण काय झालं माहितीये, आम्ही चाललेलो एक तर पांडवगडाला आणि पांडवगडा जवळजवळ खारघर हिल्स, समजा ही खारघर हिल्स आहे आणि खारघर हिल्सच्या पलीकडे पांडवगड आहे। तर आम्हाला पांडवगडाला जायचं होतं, तर गुगल मॅपवर दाखवत होतं की पांडवगडा खारघर हिल्सच्या पलीकडे आहे ना, मग खारघर हिल्सला लोकेशन दाखवत होती आणि त्या पुढे चालत जायचं होतं असं होतं। तर आम्ही जवळजवळ 5 ते 8 किलोमीटर वर खारघर हिल्स चढलो आणि नंतर आम्हाला कळलं की ह्याच्या पलीकडे पांडवगडा, परत तिकडे डोंगर उतरायचा होता। मग आम्ही बोललो जाऊ दे आता घरी जाऊ, मग तितक्यात आम्हाला तिथे गावकरी दिसले एक रिक्षावाला दादा, तर त्यांनी आम्हाला खाली सोडलं। मग त्याला आम्ही गाडीत चालता विचारलं सगळं, मग त्यांनी आम्हाला माहिती दिली, मग त्यांनी आम्हाला त्या लोकेशनवर सोडलं पांडवगडाच्या, तिकडनं जवळजवळ 5-10 मिनिटांवरच आहे पांडवगडा। तर ही चूक आमच्याकडनं घडली, तर पुढे व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, आम्ही आता खारघर हिल्सला गेलेलो, पुन्हा 10 किलोमीटर चाललं आणि नंतर कळलं की आपण चुकीच चाललो। मग तिकडे हा दादा भेटला, या दादामुळे थँक्यू दादा। या साईडला गुरुद्वार आहे। तर नमस्कार मित्रांनो, रोडच्या लेफ्ट साईडने इथे पाटी गुरुद्वार आहे, त्या गुरुद्वाराच्या इकडनं लेफ्टनी आत आलो की थोडं इकडनं चाललं की अपनी मंजिल आने वाली आहे पांडवगडा। फायनली जमलो। तर इथे पांडवगड आहे आणि इथे पोलिसांची चेकिंग चालू आहे। तर काय आपल्याला पुढे जाता नाही येणार, तरी मी काही मित्रांनी माझ्या काढलेले सिनेमॅटिक शॉर्ट्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये टाकतो आणि त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना क्रेडिट देईल।
तर एंडिंग बघा आणि ब्लूपर्स बघून जा. बाय बाय. तर तो दिवस आमच्यासाठी काहीतरी वेगळाच होता आणि एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला देऊन गेला. तर मित्रांनो, तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तेवढंच आपलं चॅनल लवकर ग्रो होईल. तर चला मग, थँक्यू, धन्यवाद, येतो. गाईज, खूप थकलोय आम्ही. हे बघा, हा गाणं गातोय आणि आम्ही इथे थकलोय. फायनली उसको क्या पता है.